पिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी राजे यांच्या बद्दल असं म्हटलं जातं। 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी राजेंचा जन्म झाला होता। त्यांचं संपूर्ण जीवन जर आपण बघितलं तर ते देशाकरता स्वराज्याकरता संघर्षात गेलं। त्यांनी खऱ्या अर्थानं औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी केली आणि झुंजवत ठेवलं औरंगजेबाला जन्मभर, आणि त्याचं स्वप्न कधी पूर्ण होऊ दिलं नाही। आणि छत्रपतींनी जे स्वराज्य तयार केलं होतं त्या स्वराज्याचं रक्षण करत लढाया फक्त लढाया जिंकल्या, कधी पराजित झाले नाही। आणि असा पराक्रम गाजवला जो या त्रिभुवनात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असे छत्रपती संभाजी राजे। आणि त्यांचा अंत हा जरी करुण असला तरी पराक्रमानं परिपूर्ण अशा प्रकारचा अंत, त्यातलं हजारो लोकांना प्रचंड मोठी प्रेरणा ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। हा राजा किती महान होता आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणून शोभावे अशा प्रकारचे छत्रपती संभाजी राजे होते। छत्रपती संभाजी राजे यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि नतमस्तक होतो।